भारतीय जनता पक्ष महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघासाठीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे या आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल करत आहेत. हा अर्ज भरण्यासाठी बीडकडे जात असताना पंकजाताई मुंडे यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथ गडावर जाऊन आपले पिता व नेता असलेल्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. गोपीनाथ गडावर हा प्रसंग काहीसा भावूक असल्याचे बघायला मिळाले. या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांना आशीर्वाद दिले. त्याचबरोबर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मुंडे साहेब अमर रहेच्या जोरदार घोषणा दिल्या. यावेळी समाधीवर नतमस्तक होत असताना पंकजाताई मुंडे, खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे, हरिमान पालवे, यशस्वी मुंडे आदींनी मुंडे साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मात्र नेहमी खंबीरपणाने कुटुंबाचा आधारवड असणाऱ्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञाताई मुंडे या काहीशा भावूक झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी आपल्या मुलींचे राजकीय भविष्य आणि आज खासदारकीसाठी पंकजा मुंडे या उमेदवारी अर्ज दाखल करत असताना दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणीने त्यांना आपले अश्रू अनावर झाल्याचे चित्र बघायला मिळाले. यावेळी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी आईंची पाठ थोपटत त्यांना आधार दिला. यावेळी काहीसा भावूक प्रसंग मुंडे कुटुंबियात असल्याचे बघायला मिळाले. गोपीनाथ गडावर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेत असताना अनेक आठवणींचा उमाळा मुंडे कुटुंबियांच्या हृदयात दाटल्याचे दिसत होते.